सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला त्या अनुषंगाने शिवसेना आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राहील की पूर्वीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्याकडे जाईल। 11 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि त्यानुसार न्यायालय काय म्हणते आणि निवडणूक आयोग काय म्हणते आपण त्या दोन्ही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करू। 21 जून 2022 रोजी 55 पैकी 24 आमदार उद्धव ठाकरेंसोबत होते असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे आणि ठाकरे गटानं अजय चौधरींची गटनेतेपदी निवड केली असंही निवडणूक आयोग म्हणतोय। सुप्रीम कोर्ट सांगतोय की अजय चौधरींची गटनेते म्हणून निवड योग्य ठरवली आहे सुप्रीम कोर्टाने। मुख्यमंत्री शिंदेची गटनेते म्हणून निवड बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय सुप्रीम कोर्टाने। निवडणूक आयोग आता काय म्हणतोय की शिंदेच्या शिवसेनेनं प्रतोद म्हणून भरत गोगावलेंची निवड केली मात्र ही निवड अयोग्य असं सुप्रीम कोर्ट सांगतंय। सुनील प्रभू हीच निवड योग्य असल्याचं सुप्रीम कोर्टाचं मत आहे। त्याचबरोबरीनं निवडणूक आयोग असंही म्हणते की शिंदेंनी 55 पैकी 40 आमदार आणि 19 पैकी 12 खासदार असल्याचं सिद्ध केलं आहे। परिस्थिती आणि पुराव्याच्या आधारे पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदेंना देण्यात येत आहे असं आयोगाचं मत आहे। तर सुप्रीम कोर्ट सांगते की लोकप्रतिनिधीच्या बहुमताच्या आधारे पक्ष ठरवला जाऊ शकत नाही। विधानसभेतले लोकप्रतिनिधी आणि पक्ष ही बाब वेगळी आहे। पक्षाची घटना महत्त्वाची आहे असं सुप्रीम कोर्टानं निकालात म्हटलेलं आहे। आयोग फक्त एका बाबीचा विचार करत नसतो, त्यांच्या पुढे त्यांच्या रेकॉर्डला त्या राजकीय पक्षाची घटना ही कधी रजिस्टर झाली, नंबर एक। नंबर दोन, त्या घटनेनुसार त्यांचे पदाधिकारी यांच्या नियुक्त्या ह्या निवडणुकीच्या माध्यमातून होतात। नंबर तीन, त्या संदर्भातले पुरावे आहे का। आणि नंबर चार, त्या राजकीय पक्षाच्या तर्फे निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांची मेजॉरिटी कोणाच्या बाजूने। निकालाच्या अनुषंगाने नेमका पक्ष कोणता, पूर्वीचा ठाकरे यांचा पक्ष की नंतर शिंदे यांना भेटला तो पक्ष, या बाबतीमध्ये राज ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली, आपण ती सुद्धा ऐकू। विधिमंडळातला गट हा काही पक्ष म्हणून मान्यता मिळणार, पक्ष म्हणून समजला जाणार नाही, बाहेरचा जो आहे तोच पक्ष म्हणून समजला जाईल। आता ही गोष्ट झाल्यावरती निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे की चिन्ह आणि नाव हे त्या गटाकडे दिलेलं आहे, आता त्याचं काय होणार? कसं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये एक निवडणूक आयोग एक यंत्रणा आहे, सुप्रीम कोर्ट एक यंत्रणा आहे, सुप्रीम कोर्टाकडनं आलेल्या गोष्टींमधनं आता निवडणूक आयोग काय करणार? निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल आहे आणि त्याचा निकाल आणखी येणं शिल्लक आहे। या बाबतीमध्ये ठाकरे गटाकडून ठाकरे आणि संजय शिरसाट हे काय म्हणतात आपण ते सुद्धा समजून घेऊ। पहिल्या दिवसापासून आमचं हेच म्हणणं होतं, मी जे निवडणूक आयुक्तांबद्दल माझं ठाम मत नोंदवलं, आता सुद्धा नोंदवलं, त्याला कारणच ते होतं की शेवटी पक्ष वेगळा असतो आणि पक्षाचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी हे वेगळे असतात। तर हे असे बोगस सगळी लोक त्यांना कुवत नसताना पदं दिली जात आहेत आणि आपल्या मजदुराप्रमाणे आपल्या मर्जीप्रमाणे त्यांच्याकडनं कामं करून घेतली जात आहेत। सुप्रीम कोर्टाने शिवसेना पक्षाला जे शिंदे साहेबांना अधिकृतपणे मान्यता दिलेली आहे निवडणूक आयोगानं, त्याला बेकायदेशीर ठरवलेलंच नाही, त्याला फक्त प्रतोद आणि जे यांची जी नियुक्ती झालेली आहे त्याला त्यांनी बेकायदेशीर म्हणलेलं आहे। म्हणून पक्षाचं चिन्ह किंवा पक्षाचं नाव हे आम्हाला ऑलरेडी मिळालेलं आहे। सुप्रीम कोर्टाने राज्यपालांच्या कृतीवर सुद्धा ताशेरे ओढलेले आहेत, तरी सुद्धा शिंदे सरकार टिकलंय, परंतु लढाई इथं संपलेली नाही, लढाई आणखी चालूच आहे। आता नार्वेकरांच्या दालनामध्ये या संदर्भामध्ये काय निर्णय होईल ते पाहावं लागेल। नार्वेकर जरी शिंदे गटाचे असले तरी त्यांच्यासोबत न्यायालयाने एक चौकट तयार करून दिली आहे, त्या चौकटीत बसून त्यांना साक्षी पुराव्याच्या बेसवरती ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील। या बाबतीत आपणाला काय वाटतं हे आपलं मत कमेंटला निश्चितपणे कळवा आणि ही माहिती आवडली असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा।